अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातून एक अतिशय दुःखदायक बातमी समोर येत आहे। कोपरगाव मध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू असताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या घटनेमुळे सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे। या आधी देखील सामने सुरू असताना अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत। असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडलाय। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात साई सिटी मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू असून गुरुवारी 9 डिसेंबर रोजी क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाजी करून पवेलियन मध्ये परतलेल्या खेळाडूला अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला सहकारी खेळाडूंनी प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात आणि नंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले। लोकेश अर्जुन ढोबळे असे मृत झालेले युवा खेळाडूचे नाव आहे। लोकेशच्या मृत्यूची बातमी कळताच मोठ्या संख्येने तरुण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जमा झाले होते। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पोहोचून पंचनामा केलाय। लोकेश हा मनमिळाव स्वभावाचा असल्याने संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसलाय।